संविधान चौकात आज गोंडगुवारी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली. आपल्या न्यायिक हक्कासाठी 114 आदिवासी बांधव शहीद झाले ही न्यायिक मागणी सुप्रीम कोर्टाने देखील स्वीकारली आहे. 1985 जो GR धरून सरसकट गोंडगुवारी बांधवांना आदिवासीत आरक्षण देण्यात यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे असे मत नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. माझ्या जमीचा मोबदला मला मिळाला नाही म्हणून तो फसला आणि त्या ठिकाणी फसला असताना त्याला कोणी तहसीलदार पण केला नाही, तहसीलदारचा बाबू पण केला नाही, चपरासी केला नाही. अनेक दिवस तो फसला राहिला, कोणीच लक्ष करत नाही आणि म्हणून त्याच मंडपामध्ये त्यांनी रात्री आपल्याला गळफासून त्यांनी मृत्यू केला. तर 2-3 दिवसाच्या पहिलीची घटना आहे. एकदा ही व्यवस्था जेव्हा निर्माण होते लोकशाहीमध्ये खर तर आमच्या लोकांनी म्हणाले की आता आम्ही त्यांना जागा जातो. त्यावेळेच्या सरकारने आमच्या गोंडवारी समाजाचं ऐकलं नाही, चेहराचेंगी झाली. 114 लोक त्या ठिकाणी आमचे त्यांचं बलिदान झालं आणि त्यावेळेस सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झालं आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळायला पाहिजे ही अपेक्षा होती. राज्यात देशात बदल झाले पण आमचं पुरावर आम्हाला नाव देऊन शहीद गोवारी त्याच्या गोंडवारीने लिहिलं गेलं. त्या ठिकाणी शहीद आदिवासी गोवारी लिहिलेलं आहे. इथं गोंडगोवारी नाही लिहिलं तर आमचं मित्र म्हणते की गोंडगोवारी म्हणा. इथं तुम्हाला सांगतो आखरी ही चेष्टा का होत. मी परवा पण आमच्या गोष्टीला सांगत होतो समाजामध्ये जेव्हा आपण राजकारण आणतो बघा की या न्यायिक हक्कासाठी 114 या आदिवासी समाजाच्या लोक शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं. आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे. 1985 जो GR आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे. हा 1985 GR रद्द करून सरसकट या गोंडगुवारी समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्राने व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.